हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हॅप्पी दसरा सगळ्यांना, विजयादशमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि डेली ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आई जगदंबा आपल्या पाठीशी आहेच आणि आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करेल आणि सगळ्यांच्या सगळ्यांना पुढे पुढे जाऊ दे, हीच आई जगदंबा चरणी आपण प्रार्थना करूया. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आत्ता मी रेडी झालेली आहे, हे बघा. आणि आता मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे, माळा ओल्या होत्या, देवालाही पूजा करून झालेली आहे, माळाही चढवून झालेली आहे. आणि मिस्टर गेलेत ऑफिसला आणि राज बघतोय आता टीव्ही, आज सुट्टी असल्यामुळे. हे बघा, निवांत चालतं त्याचं. आणि इकडे हे बघा, टीव्ही बघतोय तो. तर दुपारून मी अभ्यास करेल म्हणून सांगत असतो की बघू आता करतो की नाही, कारण सुट्टी असली की मग जरा निवांत चालतं त्याचं. तर बघा, दरवाजालाही माळा लावून झालेली आहे आणि रांगोळी आज सिंपलच काढलेली आहे, थोडीशी काही गडबड असते म्हणून. तर या ठिकाणी बघा, छान असं प्रसन्न वाटतं फ्रेंड्स. आपण जर दारात रांगोळी काढली तर मस्त असं प्रसन्न वाटत असतं. तर मी नेहमी दर सणाला असं काढत असते. इकडे देवाजवळ पण लावून घेतलेली आहे माळा, हे बघा. आणि आता या ठिकाणी ते आता आपल्याला काढायची आहे रांगोळी. आज जरा वेगळी रांगोळी काढणार आहे, फुलांची, झेंडूचे फुलं आहेत उरलेली आणि पानं आहेत, तर ते मी आज रांगोळी काढून घेणार आहे. हाय फ्रेंड्स, तर माझा स्वयंपाक झालेला आहे सगळा. आणि हे बघा, राज बसलाय जेवायला, तर त्याला भूक लागलेली होती तर म्हटलं तू जेवण करून घ्या आधी. आता तर कसं झालंय राज जेवण? छान झालंय. आवडलं तुला? हो. तर फ्रेंड्स भेटूया मग जेवणानंतर. बाय.